दामोदर गावाजवळ 2 लाखांचं दारू बनवण्याच्या स्पिरिटसह 5 लाखांचं पिकअप वाहन जप्त. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई. शहादा तालुक्यातील दामोदर गावाच्या पुलाजवळ सार्वजनिक जागेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचत 2 लाख रुपये किमतीच्या दारू बनवण्याच्या 1000 लिटर स्पिरिट व 5 लाख रुपये किमतीचं पिकअप वाहन जप्त केलंय. या कारवाईत एकाच अटक करण्यात आली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दिलीप लक्ष्मण पावरा राहणार चौंदीपाडा तालुका शिरपूर यांना त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप वाहन MH04DK7354 मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावी राहणारा हेमंत पाटील याच्याकडून 2 लाखांचं स्पिरिट गाडीत भरून नंदुरबार जिल्ह्यातील मंदाना दामदा कुरंगी मार्गे म्हसावद अशी गैरकायदा वाहतूक करताना म्हसावदेतील सत्तार ठाकरे याच्याकडे घेऊन जाताना दामदा गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विभागाला मिळून आला. यावेळी 2 लाखांचं दारू बनवण्याचं 1000 लिटर स्पिरिट व 5 लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून दिलीप पावरा हेमंत पाटील सत्तर ठाकरे या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दिलीप पावरा यास अटक करण्यात आली असून हेमंत पाटील व सत्तर ठाकरे हे फरार होण्यास यशस्वी ठरलेत. याबाबत पुढील तपास पोलीस कोळी करीत आहेत. प्रतिनिधी नितीन सावळेसह AV भीमाजा नंदुरबार.